मृग नक्षत्राचा पाऊस पडून गेला. जंगलात ओढ्या काठाने पक्षी निरीक्षण करताना मला अगदी अचानक नाल्याच्या दगडीवर एक छिद्र दिसले. इथे नक्की एखाद्या पाखराचे घरटे असणार म्हणून मी दूर जाऊन एका झाडाआड उभा राहिलो. माझे लक्ष त्या छिद्राकडे होते. इतक्यात माझ्या कानावर किलीली किलीली असा आवाज आला. नंतर तो पक्षी सूर मारीत ओढ्या काठच्या बांबूच्या लवचिक फांदीवर बसला. बांबू बेटाच्या समोरच ते घरट्याचे छिद्र होते. पाखराचा आकार मैने एवढा होता. अंगावर निळ्या रंगाची झाक. डोळे मान व खालचा भाग गर्द तपकिरी रंगाचा. छातीचा वर्ण पांढरा. लांब जाड आणि टोकदार चोच. तो पांढऱ्या छातीचा खंड्या होता. मी दुर्बिणीतून त्याच्याकडे पाहत होतो. तोच बिळातून त्याच्यासारखा दिसणारा दुसरा पक्षी डोकावला. घरट्यात पिलांचे संगोपन करणारी ती मादी होती. बिळाजवळ अलगत बसून त्याने आपल्या चोचीत आणलेला मासा तिच्या चोचीत दिला. तशी ती आत निघून गेली. खंड्या जवळच असलेल्या खाडीच्या दिशेने उडाला. उडताना त्याच्या तपकिरी पंखावरचा पांढरा डाग दिसे. त्या घरट्यात त्याची पिले वाढत होती. खंड्या येईल. तिच्या चोचीत मासा देऊन निघून जाईल. ती त्या पिलांना भरवी. नंतर घरट्यानजीक असलेल्या करवंदाच्या जाळीत बसून शांतपणे पिलांकडे पाहत खंड्या पक्षाच्या वाटेकडे कान लावून राही. जंगलातल्या त्याच्या किलीली आवाजाने तो आल्याची माहिती पिल्लांना देखील होईल. तशी ती बिळाच्या तोंडाशी येण्याची धडपड करी. धिटुकली पिल्ले पुढे येत दुबळी अंधारातच मागे चाचपडत राहत. आईच्या चोचीतला मासा मिळावा म्हणून तिच्या चोचीला चोच लावत पंख पसरून वर मान करून ची ची आवाजात याचना करत धडपडत उड्या मारत. परंतु आईला सारी पिले सारखीच असतात. ती दुबळ्या पिलाच्या चोचीत चारा घाली. मासा मोठा असला तर तो सारी पिले मिळून खात. आई त्यांच्याकडे पाहत राही. जो मस्ती करी त्याला चोचीचा फटका मारी. प्रत्येक पिलाला त्याच्या वजनाइतके मासे रोज लागतात. ती मोठी खादाड होती. खंड्या खाडी नदीवरून मासे पकडून अंटा अंटा दुबळा झाला. हे जेव्हा तिच्या लक्षात आले तेव्हा ती देखील जवळच्या डबक्यातून मासे बेडकी आणि खेकड्यांची पिल्ले धरून आणी. कधी टोळ तर कधी तुडतुडे पकडी. पिल्लांना चारी. पिल्लांना नुकतेच पंख फुटू लागले होते. ती बिळाच्या रुंद तोंडाशी बसून आपल्या आईबापाची वाट पाहत. कधी तो मासा घेऊन येई. कधी ती चोचीत खेकड्याचे जिवंत पिल्लू घेऊन येई. एकदा खेकड्याचे पिल्लू तिने पिल्लांपुढे ठेवले तसा तो खेकडा बिळात तुरुतुर धावू लागला. तशी ती पिले घाबरली. त्याला कोणीच चोच लावेना. तेव्हा त्यांची आई मदतीला धावली. तिने खेकड्याला चोचीने मारले. तेव्हा कुठे त्या पिल्लांनी खायला चोची पुढे केल्या. नाना प्रकारचे भक्ष्य कसे खावे याची ती जणू त्यांना धडे देऊ लागली. एकदा आई बरोबर पिले घरट्याच्या तोंडाशी बसली असता तिने आकाशात उडणाऱ्या बहिरी ससाण्याची सावली पाहिली. लागोपाठ त्याचा कर्कश आक्रोश ऐकू आला. लगेच तिने पिलांना बिळात रेटले. स्वतः देखील घाबरून तिने बिळात प्रवेश केला होता कारण बहिरी ससाणा त्यांचा शत्रू होता. आता पिलांना पंख फुटले. दुबळ्या पंखांनी फडफड करीत ती समोरच्या फांदीवर जाऊन बसत. एकदा एकामागून एक पिल्लू बाहेर पडून त्या फांदीवर हारीने बसली. मोजली तर सात होती. आता ती रंगरूपानी आईबापासारखी दिसू लागली. ती समोरच्या निळ्या आकाशाकडे पाहत होती. तोच आभाळाच्या पार्श्वभूमीवर त्यांना बहिरी ससाण्याची सावली दिसली. लगेच उंच आकाशातून त्याचा आवाजही पिल्लांच्या कानी पडला. तशी ती झपाझप एकामागून एक घरट्यात गेली. त्यातील एक पिल्लू दुबळे होते. घरट्यातून उडत समोरच्या फांदीवर जाताना त्याची झेप
चुकून ते ओढ्याच्या पात्रात पडले. परत उडून घरट्यात जाण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु त्याला ते जमले नाही. भावंडे त्याच्या असह्यतेकडे पाहत होती. शेवटी ते थकून झुडपाच्या सावलीत निपचित पडून राहिले. इतक्यात एक घोरपड त्या झुडपांच्या दिशेने येत होती. ती आपल्या द्विजिभेने मुंग्या खात जात होती. इतक्यात तिला झुडपातले पिल्लू दिसले. ती सावध झाली. पुढच्या दोन पायांवर ताठ उभे राहून त्याच्याकडे पाहत होती. तो प्राणी पाहून पिलाला राक्षसाची आठवण झाली असावी. क्षणातच घोरपडीने त्याच्यावर झडप घालून त्याचा घास घेतला. घरट्यातील पिले हे सर्व दृश्य गर्भगळीत होऊन पाहत होती. त्यांना वाटू लागले, आई बाबा अजून काय येत नाहीत. इतक्यात दुरून त्यांचा आवाज ऐकू आला. आई बाबा घरट्याकडे उडत येत होते. ते दोघेही बिळासमोरच्या फांदीवर बसले. घरट्याच्या तोंडाशी त्यांना सहाच पिल्ले दिसली. काय घडले हे त्यांनी जाणले. इतक्यात त्यांना समोर घोरपड जाताना दिसली. किलकिलाट करून त्या दोन पक्ष्यांनी सारे जंगल डोक्यावर घेतले. खंजिरासारख्या चोचीने त्यांनी घोरपडीवर हल्ला चढवला. घोरपड पाचोळ्यातून सर सर आवाज करत एका बिळात नाहीशी झाली. घोरपडीला इथल्या कोवळ्या पिल्लांचा सुगावा लागला होता. परत केव्हाही येऊन तिने एकेका पिल्लास गट्ट केले असते. म्हणून पिल्लांच्या आईबाबांनी ठरवले की इथले घरटे आता सोडले पाहिजे. ती पिल्लेही खूप भ्याली होती. दिवसा मागून दिवस जात होते. पिल्लांना उडायला येऊ लागले तसे त्यांनी घरट्याचा त्याग केला. इथे पक्ष्यांच्या आईबाबांचे कर्तव्य संपले होते. माणसांप्रमाणे पक्षी आपली पिले जन्मभर सांभाळत नाहीत. पिलांना जन्म दिला, त्यांना वाढवले, पंख फुटून त्यांनी घरटे सोडले की त्यांचा त्याग करतात.